विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपल्याला बातमी वाचायला शिकायची आहे. आता बातमी म्हणजे काय? बातमी म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्यालाच बातमी असे म्हणतात, बरोबर? या बातम्या आपल्याला विविध मार्फत आपल्यापर्यंत पोहोचत असतात. तर ते कोणतं? तर आपल्याला वर्तमानपत्रातनं बातम्या कळतात, त्यानंतर टेलिव्हिजन मार्फत बातम्या कळतात, आपण बातम्या ऐकतो रेडिओ मार्फत, बरोबर? तर या बातम्या कशा वाचायच्या ह्या आपल्याला या पाठामध्ये शिकायचे आहे. तर चला पाहूयात की पाठाची उद्दिष्ट आपल्याला काय काय पाहिजे. तर विद्यार्थी या पाठातनं काय काय शिकतील, तर विद्यार्थी या पाठातनं बातमी कशी वाचायची ते कळेल त्यांना, आणि बातमी कशी लिहिली जाते हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळेल. बातमीमध्ये विविध जोडाक्षरे येत असतात, तर ते जोडाक्षरे विद्यार्थ्यांना कळतील. आता विद्यार्थ्यांची कोणती कौशल्य जे आहेत ती विकसित होतील? विद्यार्थ्यांची कौशल्य, त्यांचं वाचन कौशल्य हे विकसित होईल, बरोबर? त्यांना वाचायला येईल बातम्या, तसेच विद्यार्थ्यांना जोडाक्षरे लिहिता येतील आणि त्यांना बातमी सुद्धा लिहिता येईल. मूल्यांमध्ये विद्यार्थी काय शिकतील? तर मूल्य विद्यार्थ्यांची वाढतील, ती म्हणजे प्रसार माध्यमांबद्दल त्यांना आदर निर्माण होईल, हे आपण या पाठातनं शिकणार आहोत. आणि हा पाठ जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे सर्वसमावेशक दृष्टिकोनातून. आणि या पाठातनं विकास क्षेत्र विकसित होतील, ती म्हणजे भाषा आणि साक्षरता विकास क्षेत्र, ही विकास क्षेत्र विद्यार्थ्यांची या पाठातनं विकसित होणार आहेत. तर चला पाहूयात हा पाठ. धन्यवाद.